स्वप्नांच्या पलीकडे अशी कशीही कोमेजली गेलेले का कधी परतले मजवरी कृपा परी प्रभूची कालचक्र ते उलटते फिरले अजी छान छान अरे वा म्हणजे कविता करते वाटते तू हा नाही हो उगाच खटरली जाते अगं उगाच काय छान होत्या त्या ओळी तू छान लिहितेस हा थँक्यू आजी सोन्या आजी नको यशवंता ए वैदू काय झालं आजी बरी आहेस ना काय नाही झालेलं तुझा बाबा कुठे बाबा खाली पेपर वाचताय बोलू का नको नको तुम्हीच ऐका फक्त अरे आभाने छान कविता केली आणि ती आपल्याला सगळ्यांना ऐकवणार आहे चल ग ऐको अशी कशी ही किमया झाली आजवर कधी न कोणी पाहिली कोमेजली कळी फुलू लागली बाग बघून हैराण झाली एक मंद वाऱ्याची झुळूक जादुई का मंतरलेली गेली हळुवार जागवणी स्वप्न काळ झोपेत हरवलेली कधी असे का कोणी पाहिले गेलेले का कधी परतले मजवरी परी कृपा प्रभूची कालचक्र ते उलटे फिरले अगं किती सुंदर कविता करतेस तू तुमच्या घरात बहुतेक प्रत्येकाला कवी मनाची देणगी लागली वैदू पण खूप छान कविता करते खरंच काय नाही करत अरे हो हो मग इतकी छान नोकरी मिळाली होती ते काका कोण आपले गाडगे काका हा गाडगे काका त्यांनी तर हिला ऑफरही केली होती बोल हॅलो आई काय करूयात ग आपण मला एकही कारण सुचत नाहीये तुला घरी बोलवण्याचं नाही मला माहिती होतं मला सुचली एक कल्पना कुठली कल्पना आता मी तिथे आल्यावर कळेलच ना तुला काय कल्पना आहे ते घरी कुठल्या घरी कुठे आहेस तू तुझ्या सोसायटीमध्ये उभी आहे काय तू इथे तू कशी आलीस इथे अगं ठेव ग फोन तू आले की बघ अगं पण तू हॅलो हॅलो आई हॅलो अरे देवा ही काय करणार आहे नेमकी यशवंता आता जरा जीवाला स्थैर्य आल्यासारखं वाटतंय बाबा हो खऱ्या अर्थी सगळ्या जबाबदारीतून मोकळं झाल्यासारखं वाटतंय म्हणजे खऱ्या अर्थी रिटायर्ड झाल्यासारखं वाटतंय खरंच बाबा हे असंच राहू दे रे बाबा असंच राहू दे छप्पर आहे तुटलं काय सांगतेस अरे बापरे आणि घर
घर कसं शिल्लक राहील? दोन भिंती सुद्धा धड शिल्लक नाहीयेत. अरे देवा, काय सांगू अगं, कशी बशी तुला सांगायला आले. म्हटलं भेटावं ग माझ्या सोन्याला. हो चल, मी निघते. हा काय निघते, कुठे निघते? आता कुठेतरी राहायची सोय नको का बघायला? दोन महिन्यापर्यंत राहीन, चार महिने काय ते घर दुरुस्त होईपर्यंत. एकदा घर नीट झालं की जाईन माझ्या घरी. तोपर्यंत राहते कुठेतरी. आई तू वेडी आहेस का अशा अवस्थेत? तू कुठे जाणार घर शोधायला? जाईन कुठे? नको नको नको, कुठेही जायचं नाहीये. तू बरी होईपर्यंत इथेच थांबायचे. काय जगदंबा काकू अन्विता बहिणींच्या आई आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या घरात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. काकू तुम्ही खरंच राहा आमच्याकडे. तू वेडेपणा करतेस वय. तू त्याच असं नको बोलूस. अरे त्या स्वतः आपल्या घरी आल्या, त्यांची अवस्था बघ. या अवस्थेत त्या कुठे घर शोधत फिरणार आहेत? आई सांभाळून. बाबा बाबा प्लीज, कोणी कितीही कसंही वागलं म्हणून आपण आपली माणुसकी सोडायची का? आजी तुम्ही तरी सांगा ना. मी काहीच का बोलत नाहीये? तुम्ही राहा इथेच. वहिनी त्यांची बॅग घ्या. हो हो घेते. वैदी सावकाश खरंच गुणी आहेस का बाई? एक मिनिट. चालेल ताई, तुमची वैदू खूप गुणी आहे. हो मला जरा धरा, मला जरा चक्कर येते ग. ऐक आई, अगं खरंच लागले का तुला? तू बरी आहेस ना? अगं योग्य वयात जर मी सिनेमात गेले असते ना तर या सगळ्यांची अशी 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 सुट्टी करून टाकली असती. कळणार काय मग कसा काय वाटला माझा शिरकाव तुला तुझ्या घरातला? पुढे काय करायचं आता? पुढे पुढे परत काय करायचंय? जगदंबा आलीये. फक्त त्याआधी या जगदंबेला या घरातल्या परिस्थितीचा आढावा घ्यावा लागेल. बाबा जेवा. कोण आहे ग ही? नाही म्हणजे अगदी घरातल्या सुनेसारखीच वावरते म्हणून विचारते. कोण आहे? ही आमच्या वैदूची चुलत बहीण आहे, जयपूरला असते. अच्छा अच्छा, हो का? पण मग इथे काय करते? सुट्टी वगैरे आहे का तिला? हो का सुट्टी आहे? नाही हो, ती वैदूच्या माहेरीच आलेली होती. तिच्या आई बाबांना जायचं होतं ना देवीच्या दर्शनाला, पण मध्येच आजारी पडली. मग आम्हीच म्हणालो तिला आणून ठेवा इथे. हा बरं बरं, म्हणून ती इथे. कळलं? तेच म्हणलं मी, इतकी सरायद्यासारखी वावरते आहे. मला वाटलं तिसरी सुनच आणली की काय घरात एकदम. वैदू ही भाजी का वाढली आहे? मला आवडत नाही, माहिती आहे ना तुला. दुसरी दे. अरे श्रेयस, देते मी तुला दुसरी भाजी, सकाळची आहे. ही भाजी आभाने केली. अरे आणते मी तुझ्यासाठी भाजी. हा ओके. भाजी खूपच छान झाली आहे पण मस्त. Oh,
खूप छान खरंच. मस्त. याला माझ्या आजचं जेवणही आवडलं, म्हणजे मीही आवडते. हाय बाई, का बोलवलंस मला आत्ता? अगं बावळट पोरगी आहे. काय झालं? दरवाजा नाही लावताय तू, मला काय माहित तू काय बोलणार आहे. मला सांग, ही पोरगी आभा कोण आहे? किती आभा? अगं आताच तुला आजीने सांगितलं ना की त्या ती झाली बरोबरची ओळख. ग आणखी काय माहिती आहे? आणखी? हा, तिचा नवरा म्हणे लग्न झाल्यावरती 12व्या दिवशी गेला. अरे दुसरं लग्न वगैरे? दुसरं लग्न? ए आई, मला एवढं काय माहित नाही. हा, मला काही माहिती नाही ग, असं असतोय. अगं पण तिच्याशी काय करायचंय आपल्याला? ना, वैऱ्याचा वैरी तो आपला वैरी पावलट आहे मित्र. मला ना त्या पोरीचं लक्षण काही ठीक दिसत नाही बघ. मला ना तिच्या डोळ्यात त्या श्रेयसबद्दल अशी एक ना एक अशी वेगळी ओढ दिसली. काय? काहीतरीच बोलू नको आई तू. हे बघ, मला सांग माझं नाव काय आहे? जगदंबा. जे न देखे रवी ते देखे कवी, आणि जे न देखे कवी ते देखे फक्त आणि फक्त जगदंबा. मला जे दिसत ना अन्विता, ते दुनियेत कोणाला नाही दिसू शकत. हा अन्विता, या सगळ्या प्रकरणात काय नेमकं तथ्य आहे हे शोधून काढावंच लागेल ग मला. आभा, 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 आभा ग. तुम्ही इथे काय करता? अगो घरभर फिरत होते मी, कोणीच नाही ग माझ्याशी बोलायला. तर अगदीच कंटाळा आला बाई मला. मी म्हटलं बघावं तू तरी आहेस का, तुझ्या बरोबर बोलले असते, थोडी विचारपूस केली असती ना तुझी. कसली विचारपूस? हेच की कशी आहेस तू, काय करतेस, राहायला कुठे, मुलं बाळा किती, असं साधंच ग. मी बरी आहे. मी जयपूरच्या एका शाळेत शिक्षिका आहे. बर, मला मुलं बाळा नाही आहे. ठीक आहे, म्हणजे वैदू सारखं तर नाही ना? नाही. अच्छा, म्हणजे लग्नच नाही झालेलं? नाही, म्हणजे लग्न झालं होतं माझं, पण काही दिवसातच माझे मिस्टर गेले. संसार उद्ध्वस्त झाला माझा. सगळं नव्हतं ग माहिती मला. देव तरी बघ कसा घाला घालतो. एवढी तरुण तू, एवढी सुंदर, आणि बघ ती निष्ठूर आहे ना तो. माफ कर हा बाळा मला, तुला नव्हतं माहिती.
अगं मला वाटलं होतं वैदेही सारखा तुझाही संसार असेल, छान सुखी, श्रेयस सारखा नवरा असेल तुझ्या आयुष्यात. बघितलंस ना एवढं सांभाळतो तो वैदेहीला, नाहीतर आमचे जावई बापू अशी चिडचिड करत असतात ग माझ्या अन्वितावर. खरंच माझं लेकरू ते हे बघ अन्विता सारखी आहेस तू मला, म्हणून विचारते कसं काढणार आहेस बाई एवढं पुढचं आयुष्य, केवढं आयुष्य उभं आहे तुझ्या समोर. दुसऱ्या लग्नाचा विचार करणार आहेस की नाही? नाही, धीरच होत नाहीये. असं म्हणून कसं चालेल पोरी? मला खरं सांगायचं, अगदी खरं. हा बघ, तुला नाही का ग वाटत की श्रेयस सारखा एखादा मुलगा तुझ्याही आयुष्यात असावा? काकू वैदी ये काय बोलता तुम्ही? काय हा याला म्हणतात खरं प्रेम, श्रेयसचा उल्लेख केला ना म्हणून. अगं मी श्रेयस सारखा म्हटलं ना, श्रेयसच घे नवरा म्हणून, असं नाही ना म्हटलं. श्रेयस सारखा आणि खुद्द श्रेयस यात फरक आहे की नाही वैदेही? पण का तिला हे ऐकून बरं वाटेल असं वाटतंय का तुम्हाला? काकू प्लीज, तिला बरं वाटेल असंच काहीतरी बोला. बघू बाई, वाईट वाटेल असं काय बोलले मी? आता एखादी जखम झाली तर औषध झोंबतंय म्हणून औषध लावायचंच नाही का? जखम बरी होऊच नाही का द्यायची? आता वैधव्याची जखम काही बरी होऊ शकत नाही का? विधवा झाली म्हणून काय झालं? तिलाही स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. आता मी नाही म्हणत, लोक म्हणतात, त्याला माहितीच आहे सगळं. लोक म्हणतात की वैदेही वांजुटी आहे, वांजुटी आहे. पण श्रेयस अजून पहिल्यासारखंच प्रेम करतो की नाही? हो की नाही? तेवढाच जीव आहे की नाही? मग मला तुझ्याबद्दल वाईट वाटलं म्हणून काही सांगायला गेले. तर तुझ्या चुलत बहिणीला वाईट वाटलं बाई? बरं नाही ना, काळजी घे सगळं लेकरू. वैदेही पण गुणी आहे खरं. बाजू होतेस का? जाऊ दे मला. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा, व्हिडिओज लाईक करा, सबस्क्राईब करा.